सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। स्वतःचा उद्योग मंत्री असताना शिवसेना रोजगार मेळावा घेऊ शकली नाही, जे मेळावा घेऊ शकत नाही ते रोजगार काय देणार, अशी घणाघाती टीका स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी सेना नेत्यांवर केली आहे। सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पाहूयात काय म्हणाले संजू परब। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आणि त्याच रोजगार मिळवण्यासाठी अनेक कंपन्या येणार होत्या, पण एकही कंपनी न आल्यामुळे त्यांना रोजगार मिळाव्याचा घाशा गुंडावा लागला। मुळातच त्यांचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत, पण एक सुद्धा कंपनी तिथे येऊ शकली नाही। याच्याकडून विनायक राऊतांची शिवसेनेत काय किंमत आहे किंवा त्यांना कंपन्या काय किंमत देतात ते यावरून दिसून येतात। आणि ते चित्र पाहिल्यावर आमदार साहेब जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी सुद्धा इकडचा कणकुर येथील 5 तारीखचा मेळावा हा रद्द केल्याचे जाहीर केलं। त्याच्यामुळे ही तिन्ही माणसं, वैभव नाईक असेल, दीपक केसरकर असतील, नाहीतर राऊत, ही बिनकामाची माणसं आहेत। हे इकडच्या तरुणांना रोजगार देऊ शकत नाहीत। जे स्वतः दोडामध्ये ती साहेब राणे साहेबांनी आणलेली MIDC 4.5 वर्षात चालू करू शकले नाहीत ते रोजगार काय देणार। आणि एक महिना शिल्लक राहिला असता इलेक्शनना हे रोजगार देतात, रोजगार देऊ करतात, आणि कंपनीसुद्धा येत नाहीत। कंपन्यांनासुद्धा कळलेलं आहे हे की मध्ये इलेक्शनसाठी एक स्टंट आहे, तेव्हा यांच्या बोलता पण बेरोजगाराने बळी पडू नये। ज्यांनी खपाटा प्रकरणात ज्या बेरोजगारांचं रक्त पिपासू मना केलं, रक्त पिलं ज्या विनायक राऊतांनी, तो विनायक राऊत नोकरी देऊ शकत नाही ते परत एकदा सिद्ध झालेलं आहे। त्या लोकांनी अशा लोकांपासून सावध राहा। दीपकबाईंनी सुद्धा दोडामाई इमर्जी भात गिरण वापरतील कारखाने वगैरे सगळं खोटं, सावंतवाडीत मनोरेल असे भरपूर प्रोजेक्ट जे बोलतात, हॉस्पिटल, त्याच्यामुळे इथं रोजगार हे लोक देऊ शकत नाही। आता ही परिवर्तनाची लाट ह्या लोकांनी आणावी असं मी या ठिकाणी सांगतो। गेलं 1 वर्ष तिथं काम करते, तिथं फिरून आणतो, तिथंपर्यंत 1-2 ट्रिपा त्यांनी चांगल्या केल्या आणि लोकांना एक विश्वास संपादन केला। आणि सावंतवाडीतील लोकांकडनं 1.5-2 लाख रुपये गुंतवणूक म्हणून घेतली। आणि वैभवडीतली 40 मुलं घेऊन, लोकल मुलं घेऊन त्यांना दिल्लीत पाठवलं आणि दिल्लीत त्यांना तिथं वाऱ्यावर सोडलं। आज मुलांकडे तिथं नाही पैसे आहेत खायला, नाही यायला पैसे आहेत, अशा परिस्थितीत 40 मुलं वैभवडीतली 40 मुलं तिथं आहेत। तर मी सन्माननीय दिल्लीचे राणे साहेबांना आता फोन लावला की दिल्लीत असेच मुलं अडकलेले आहेत। साहेबांनी या लोकांना शब्द दिला आहे, मगाशी जे माझे लोक त्यांना, की दिल्लीत आम्ही त्यांची सोय करू, तुमच्या मुलांना आम्ही सुखरूप आणू, असा निलेश राणे शब्द दिला आणि तो निलेश राणे 100% पूर्ण करतील याबद्दल कोणतीही शंका नाही आहे। त्याच्यामुळे मी काय बोलत नाही, फक्त साहेबांचं काम असंच आहे वेळेवर प्रत्येकाला मदत करणं, तेव्हा लोकांचं ठरवावं, बिनकामाच्या माणसांना मतदान करावं की अन्य कुणाला करावं, हा राजकारणाचा विषय नाही आहे, पण बोलून दाखवावं लागतं, नाही तर लोकांना पण ते कळत नाही।